अहमदपूर अंबेजोगाई हायवे रस्त्याचं काम 2 वर्षांपासून मंद गतीनं चालू आहे. कोपरा किनगाव पुलानजीक अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून त्यात अनेक वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागतीय. त्यात जीवित हानी होत आहे. या बाबींकडे संबंधितांचं मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. कोपरा पुलाचं काम तात्काळ व्हावं अशी चर्चा आता जोर धरू लागलीय. काही दिवसांपूर्वी एका कंटेनरनं वडाचं झाड तोडून हॉटेलमध्ये घुसला होता. त्या जीवित हानी झाली नाही, मात्र हॉटेल चालकाचं आर्थिक नुकसान झालं आणि कारण पुराला धडक दिली. त्यात कार चालकाचा मृत्यू देखील झाला होता. नुकताच टेम्पो चालकाचा ताबा सुटल्यानं त्याचा टेम्पो त्याने दरीतच घातला. अशा अनेक घटना होताना पाहावयास मिळत आहेत. दिनांक 22 रोजी बुधवारी किनगावचा आठवडी बाजार होता. ट्रॅफिक पोलीस वाहनांची चौकशी करत असताना अचानक कोपरा वीटभट्टी नजर टाटा इंडिका कंपनीची कार व ऍक्टिवा कंपनीची असलेल्या स्कूटीची धडक झाली. त्या स्कूटी चालक व कार चालक गंभीर जखमी झाले. त्यांना ट्रॅफिक पोलीस वाहनांना अहमदपूर रुग्णालयात नेण्यात आलंय. असे अनेक अपघात रस्त्यावर घडत असून मंद गतीनं चालणारं काम लवकर होत नसल्यानं हे अपघाताचं प्रमाण वाढू लागलंय. या हायवे रस्त्यावर दिशादर्शक फलक, डिव्हायडर, ब्रेकर अशा अनेक सुविधांचा अभाव असून हे काम जलद गतीनं करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. न्यूज 15 मराठी साठी असलम शेख, लातूर.